कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी गेल्या तीस वर्षांपासून लढा सुरू आहे मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष झालंय गेल्या चार वर्षात मुख्यमंत्र्यांनी पत्र देण्याचं आश्वासन देऊनही ते पाळलेलं नाही त्यामुळे सर्किट बेंच व्हावं यासाठी खंडपीठ कृती समिती आणि सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्या वतीनं गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्याबाबतचं नियोजन करण्यासाठी आज या समितीची बैठक घेण्यात आली यावेळी महापौर सरिता मोरे आमदार राजेश क्षीरसागर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केली गुरुवारी सकाळी अकरा वाजता न्याय संकुलापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं सर्वांमध्ये ठरवण्यात आलं यावेळी उपमहापौर भूपाल शेटे आर के पोवार बाबा पार्टे दिलीप देसाई सत्यजित कदम उदय लाड प्रसाद जाधव अॅडव्होकेट महादेवराव अडगुळे अॅडव्होकेट धनंजय पठाडे अॅडव्होकेट शिवाजीराव राणे अॅडव्होकेट विवेक घाटगे अॅडव्होकेट प्रकाश मोरे अॅडव्होकेट सुशांत गुडाळकर यांच्यासह वकील आणि पदाधिकारी उपस्थित होते